आजच्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मी आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी संजय बनसोडे आणि बाकीचे जिल्हाधिकारी, SP, मुख्य कार्यकारी अधिकारी, सगळे अधिकारी आणि अनेक माझे आंबेडकरवादी सगळे चळवळीतले कार्यकर्ते, अनेक संघटनेचे पदाधिकारी असे खूप जण आणि सगळे सहकारी हे सुरुवातीला इथं आले. आम्ही अभिवादन केलं विजयस्तंभाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणावर जनसागर जमत असतो. यावेळेस आमचे जिल्हाधिकारी असतील किंवा शासन असेल, शासनाने वेळोवेळी इथल्या येणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकाऱ्यांना व्यवस्थितपणे तिथं अभिवादन करता यावं, दर्शन घेता यावं म्हणून अतिशय चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न करत असताना सहकारी बाकीच्या सहकाऱ्यांनी देखील त्याला मनापासून साथ दिली, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहू नये म्हणून आमचे जिल्हाधिकारी असतील, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, सामाजिक न्याय विभागाचे आमची सगळी टीम असेल, शासनाच्या सगळ्याच विभागांनी हे आपलं स्वतःचं घरचं काम आहे समजून त्यामध्ये लक्ष घातलं. आणि मी पण वरचेवर आढावा घेत होतो, सतत कलेक्टरकडनं माहिती घेत होतो. आज नवीन वर्षाची सुरुवात होतीये. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो. हॅपी न्यू इयर अशा पद्धतीनं त्या शुभेच्छा देत असताना एकंदरीतच आज इथं येत असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय शांतपणे कुठल्याही प्रकारे अडचण येऊ न देता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या करता कुठंही पोलीस खात्याला बंदोबस्तामध्ये पोलीस सांगतील तशा पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. या सहकार्यातनंच लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजयस्तंभाच्या अभिवादनाकरता, दर्शनाच्या करता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे. पण त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे.